This news is sponsored by Hope Hospital. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आपली हजेरी लावत दर्यापूर तालुक्यात चांगलीच बॅटिंग सुरू केली असून या अतिवृष्टी आणि ढगफुटी वातावरणामुळे नागरिकात मोठी दहशत निर्माण झाली आहे. दर्यापूर तालुक्यात दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात ढगफुटीप्रमाणे वातावरण निर्माण झाले असून एकाएकी येणाऱ्या पाण्यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. अशीच एक घटना दिनांक 13 जुलै रोजी दर्यापूर पासून काही अंतरावर सौंदडी सामंदा या परिसरात वर्षावृष्टी झाल्यामुळे या भागात असलेल्या नवीनच सुरू असलेले लहान प्रकल्प सौंदडी सामंदा अचानकपणे भरल्याने संपूर्ण परिसरात पुराच्या पाण्याचे स्वरूप आले होते. अशातच तलावाच्या मधोमध असलेल्या एका चिंचेच्या झाडावर वानर सेनेने आपले जीव वाचवण्यासाठी आश्रय घेतला होता, परंतु एकाएकी हा प्रकल्प भरल्यामुळे मध्ये असलेल्या चिंचेच्या झाडावर बसून असलेले माकड 48 तासापासून या पुरात अडकलेले आहे. ही बाब परिसरातील नागरिकांना माहिती पडताच अनेक लोकांनी येथे गर्दी केली. महाराष्ट्र TV 24 साठी प्रेमदास तायडे, अमरावती.